रुपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. याच्या आधी सुद्धा मनसेने पदवीधर मतदारसंघातून त्यांना जेव्हा उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांचा जो प्रचार होता त्याला सोशल मीडियावर हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज होत्या. परंतु मतांमध्ये जर पाहिलं तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. 10,000 मतं त्यांना जी आहेत ती गाठता आली नव्हती आणि 5 जिल्ह्यातून अत्यंत लाजीरवाणी मतं त्यांना पडलेली होती. आत्ता जर आपण पाहिलं तर कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार जो आहे तो आमदार म्हणून आतापर्यंत निवडून आलेला आहे. परंतु ज्या कार्यकर्तीच्या किंवा ज्या कार्यकर्त्याच्या तोंडामध्ये वारंवार दादागिरीची भाषा शिवराळ भाषा असते त्यांना राष्ट्रवादी तरी कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देईल असं मला वाटत नाही. आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे कार्यकर्ते आणि मतदारसंघात तळागाळात काम करणारे ॲक्टिव्ह असणारे कार्यकर्ते हे वेगळे असतात. त्यामुळं मला वाटतंय की इच्छा कोणी व्यक्त करू शकतं निवडणूक लढवण्याची, परंतु तिथे ज्यांना काम करण्याची मनापासून आवड आहे, फक्त स्टंट करणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये फक्त मीपणा करणे अशा पद्धतीचे कार्यकर्ते मला वाटते जनता कधीच निवडून देत नाही.